तिच्या लपो मुलाचा, तर त्याच्यावर डोळे काढायचे ती. लाईट पार्ट लावू का? ती आई व ही आई आम्ही हो. हा बघा, हा मोठा मुलगा आहे. हा दुसऱ्या नंबरचा. कोणाच्या मुलाचा? मोबाईल मध्ये असेल. मिथुन भाई हे जोडी होय. त्याच्यानंतर मग आम्ही दिला म्हणून फोन आला त्याचा. मी प्रकाश उदय म्हैसकर, मुक्काम कुटकी. माझा मुलगा, मला तीन मुलं आहेत, त्यापैकी मोठ्या मुलाचं नाव प्रदीप प्रकाश म्हैसकर, त्याची मिसेस माझी सुनबाई प्रणाली प्रदीप म्हैसकर. यांना आधी एक 14 महिन्याची मुलगी आहे विधी म्हणून, विधी तिचं नाव आहे. तर असे त्याच्यानंतर दुसरा तिला मुलगा झाला, दिनांक 22 तारखेला मुलगा झाल्यानंतर मुलगा घरी आणला, नातू माझा. नातू घरी आणल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 4 तारखेला च्या रात्री हे दोघांनी काय प्लॅन केले काय माहीत नाही, हे रात्री 12च्या नंतर 1 वाजता घरून निघून गेले. सकाळी दिवस निघाल्यानंतर इकडे आम्ही घरी बघतो तर कोणीच दिसलं नाही आम्हाला. आम्ही इकडे शोधाशोध केले, याला त्याला सांगत बसलो. मग आटोवाल्याला विचारलं, आमचा फोन पण उचलत नव्हते, आटोवाल्याचा पण फोन उचलला नाही. परंतु काही वेळानंतर फोन उचलला. उचलल्याच्या नंतर सांगितलं का आम्ही सासूबाईला आहो आणि आम्ही सुखरूप आहो, परंतु मी तुमच्या नातूला आम्ही दोघांनी देऊन टाकलं, दत्तक देऊन टाकलं असं मला फोनवर सांगितलं आणि फोन काढून टाकला. एवढं आम्हाला माहीत पडलं. मग आम्ही त्याच्यावरून मग आम्ही दोघे नवरा बायको पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तक्रार केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का ही ड्युटी आता आमची नाही, आज शोधाशोध करायचे वगैरे असे बोलले होते, तर तुम्ही ह्या सगळं न्याय कोर्टातून असं तसं होईल असं त्यांनी सांगितलं होतं. मग आम्हाला थोडीशी सुगावा लागला. कबा वर्धेमध्ये याचा ऑफिस आहे एक दोन, तिथं का विचारपूस करा म्हणजे तिकडे मग पता लागला त्यांना. तर मग ते लोक आले, त्यांनी मग आमचे सगळं शूटिंग बिटिंग करून नेली. त्यांनी सांगितलं तुमचं बाळ तुम्हाला मिळवून देतो. मी म्हटलं, आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला आमचा नातू मिळवून द्यावा बस, याच्यावर आम्हाला काहीच पाहिजे नाही, कारण त्यांच्यासाठी आमच्या पाशी काही कमी नाही आहे. माझे मुलं शिकलेले आहेत, त्यांना सगळं काही शिकवू शकतात, सगळं करू शकतात. येथील बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी दिनांक 26/6/20 पोलिसांना तक्रार दिली की वडणे हद्दीतील कुटकी या गावातील एक जे दाम्पत्य आहे यांनी एका नवजात बालकाला जन्म दिला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता एक युपीमध्ये राहणारं जे एक दाम्पत्य आहे यांना तो बाळ देऊन टाकला. आणि हे जे दत्तक देण्याची जी कायदेशीर पद्धत आहे याचा त्यांनी अवलंब केला नाही. त्याच्यानुसार पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरनं अल्पवयीन न्याय मुलाची काळजी संरक्षण कायदा 2015 कलम 80 आणि 81 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांच्या परवानगीने आम्ही गुन्ह्यातील जे आरोपी आहेत म्हणजे नवजात बालकाचे आई वडील यांना आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि न्यायालयासमोर हजर करून त्यांचा PCR प्राप्त केलेला आहे. आणि सध्या जे आहे PCR मध्ये असलेला आरोपी यांच्यासह ज्यांनी बाळ दत्तक घेतलं असे 3rd आणि 4th जे 2 इतर आरोपी आहे यांना ताब्यात घेण्यासाठी तात्काळ पोलीस पथक वडनेर येथून दिल्ली नोएडा UP साठी रवाना झालेले आहे.